आज माझे लक्षवेधीवर उत्तर देताना सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट मेट्रो 5 प्रकल्प जे आहे जे ठाणे भिवंडी कल्याणला जोडतो आहे तो 4 महिन्यामध्ये त्याचा DPR आणि टेंडर प्रक्रिया कंप्लीट करायचं आश्वासन सदनाला दिलेलं आहे आणि हा भिवंडी शहरासाठी एक मोठी उपलब्धी आहे. भिवंडीचा विकास, कल्याणचा विकास, त्या परिसराचा विकास हा याच्यासाठी एक मोठा पाऊल आहे आणि याच्यामध्ये माझे जे प्रश्न होते ते बाधित लोक आहेत त्यांचे स्ट्रक्चर जे तुटतात त्यांना कॉम्पन्सेशन देणं, MMR ला एक बस सर्व्हिसी जोडणं हे सगळे उत्तरांना एकनाथ शिंदे साहेबांनी एक सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. भिवंडी वासियांसाठी हे मोठा आश्वासन आहे आणि मला असं वाटतं आहे की या महाविकास आघाडीचा हे एक मोठा पाऊल आहे. लवकरच ठाण्यामध्ये ठाणा परिसरामध्ये भिवंडीमध्ये एक डेव्हलपमेंटचा पाऊल पुढे होईल अशी माझी समज आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या संबंधित सर्व प्रश्नाचा सकारात्मक उत्तर दिले आहेत. ये तो मोदी सरकार की खासियत है कि इलेक्शन के वक्त आप दामों को दबा दें और जैसी इलेक्शन हो तो ये दाम बढ़ा दें. ये बहुत गलत बात है. भारत के अंदर जो LPG हो या पेट्रोल डीजल के दाम होते हैं उसी से इकॉनमी चलती है. आम नागरिक जो है मोदी सरकार का सही चेहरा देख रहे हैं और मुझे लगता है कि आने वाले दिनों में इस सरकार का सही चेहरा पहचान कर 2024 के अंदर देश में बदलाव आएगा. ये जो आज दाम बढ़ाए गए हैं ये देश के हित में नहीं है और जनता के विरोध में किए हुए काम है.